विद्यार्थी मित्रांनो नमस्कार एम ए इतिहास द्वितीय वर्ष शिक्षण क्रमातील दुसरा जो अभ्यासक्रम आहे स्वातंत्र्योत्तर भारत एकोणीसशे सत्तेचाळीस ते दोन हजार यातील अकरावा घटक पर्यावरणवाद आणि बुद्धी प्रामाण्यवाद याबद्दल आपण अधिक माहिती डॉक्टर प्रभाकर देव यांच्याकडून घेत आहोत या कार्यक्रमाच्या पहिल्या भागामध्ये आपण इतिहास आणि पर्यावरण यातला नेमका काय संबंध आहे पर्यावरणाचा विचार हा अलीकडचा आहे की त्याला काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे याची माहिती डॉक्टर देव यांच्याकडून घेतली आता आज आपल्याला बुद्धी वादाबद्दल डॉक्टर प्रभाकर देव यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत नमस्कार सर मी नमस्कार। आपलं विद्यापीठात स्वागत करतो सर एक पहिला प्रश्न माझ्या मनात असा येतो की जर इतिहास म्हणजे गतकालीन घटनांची नोंद असेल तर या नोंदीमध्ये काही तत्व काही विचार हे कसे निर्माण होतात कसे रुजतात आणि मग त्यातून बुद्धिप्रामाण्यवाद हा उपस्थित होतो तर जर गतकालीन घटकाची नोंदच करायची असेल तर ही नोंद तशीच्या तशी, चा तशी करणं चांगलं की त्यातला जो मेसेज आहे जो संदेश आहे तो नोंदणं चांगलं याच्याबद्दल चा जर आमच्या विद्यार्थ्यांना प्रथम सांग इतिहासाची जेव्हा आपण नोंद करतो तेव्हा इतिहास नोंदवण्याचा सगळ्यात महत्वाचा उद्देश असतो की भूतकाळात घडलेल्या घटना वास्तविक वास्तव दृष्टिकोनातून जशा घडल्या तशा त्या आपण समजून घ्यायच्या आणि नुसतं हा समजून घेण्याचा तरी उद्देश काय कशासाठी समजून घ्यायचा तर यातून येणारा जो मेसेज आहे त्या घट त्या त्या वास्तवातून येणारा जो मेसेज आहे हा मेसेज आजच्या वर्तमानाच्या आकलनाला आकलनाला उपयुक्त ठरतो म्हणून आजच्या वर्तमानाचं आकलन जर करायचं असेल तर ते मुख्यतः भूतकाळाच्या अनुषंगानेच करावं लागतं उदाहरणच द्यायचं झालं तर आता आपण बुद्धिप्रामाण्यवादाची चर्चा करणार आहोत हा बुद्धिप्रामाण्यवाद आज स्वातंत्र्योत्तर भारतात एक अत्यंत प्रभावी अशा प्रकारची नितांत गरज म्हणून या प्रश्नाकडे आपण पाहतो परंतु बुद्धिप्रामाण्यवाद हा आज आज आधुनिकतेचीच देण आहे का या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो आणि भूतकाळात पाहतो तेव्हा बुद्धिप्रामाण्यवाद हा प्राचीन काळात मोठ्या प्रमाणात होता आज जेवढा नाही त्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात माणूस हा प्राचीन काळातला बुद्धिप्रामाण्यवादी होता आणि तो भारतातलाच नव्हे तर जगभर हा बुद्धिप्रामाण्यवाद प्राचीन काळात होता याच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी सुरुवात या चर्चेची सुरुवात करणार आहोत तर पहिल्यांदा मला जाणं आणखी एक महत्वाची गोष्ट इथे स्पष्ट करू इच्छितोय मी की प्राचीन काळात मी शब्द वापरला आम्ही इतिहासामध्ये सामान्यपणे प्राचीन मध्ययुगीन अर्वाचीन असे शब्द वापरतो अनेक पुस्तक, पुस्तकं क्रमिक पुस्तकं प्राचीन काळाची असतात आधुनिक काळाची असतात मध्ययुगाची असतात परंतु सामान्यपणे इतिहासाचा विद्यार्थी देखील या प्राचीन या शब्दाचं नेमकं का कनोटेशन काय आहे नेमका त्याचा अर्थ काय आहे हा प्राचीन काळ केव्हा सुरू झाला केव्हा संपला या बाबतीतही त्याला संभ्रम असतो म्हणजे हा कालखंड की असा वर्ग सुरू झाल्यावर जशी घंटी वाजवली जाते तसा हा वर्ग सुरू झाला असं काही घडलंय का की जगातले सगळे इतिहासकार कुठेतरी पर्वतावर बसलेत आणि त्यांनी सांगितलं की आता प्राचीन काळ सुरू झाला रे असं काही घडलेलं नाही तर ते कसं घडलं हे समजून घ्यायचं असेल तर प्राचीन काळाची काही व्ययच्छेदक लक्षणं लक्षात घ्यावी लागतील आणि ही या व्ययच्छेदक लक्षणापैकी एक महत्वाचं लक्षण प्राचीन काळाचं म्हणजे बुद्धिप्रामाण्यवाद हे होतं म्हणूनच जगात प्लॅटो पासून ते कणार कपिल पतंजली चारवाक बुद्ध वर्धमान महावीर हे सगळे तत्वचिंतन एवढंच नव्हे तर अगदी त्या तत्वचिंतनातला शेवटचा दुवा म्हणजे हजरत मोहम्मद पैगंबर ठरतो जरी सहाव्या सात सहाव्या शतक सातव्या शतकामध्ये नवीन धर्म प्रतिपादन केला हजर त्याच सिद्धार्थ त्याचप्रमाणे येशू ख्रिस्ताचाही हा जो नवा धर्म येतोय तो इसवी सन पूर्व पहिल्या इसवी सणाच्या पहिल्या शतकात येतोय तर ही अगदी इसवी सनाच्या सहाव्या सातव्या शतकापर्यंत जगभर आपल्याला प्राचीन अशा प्रकारची ही राष्ट्र बुद्धिप्रामाण्यवादी प्रवृत्ती ही कायम आपल्याला दिसते बाकीचे अनेक व्यच्छेदक लक्षणं आहेत त्या लक्षणाकडे मी प्रामुख्यानं इथे वळत नाही परंतु ही हे व्यच्छेदक लक्षण प्राचीन काळातलं आहे आणि हे व्यच्छेदक लक्षण जेव्हा धुसर व्हायला लागतं बुद्धिप्रामाण्यवाद जेव्हा धुसर व्हायला लागतो धर्मावरच्या श्रद्धा जेव्हा वाढायला लागतात आणि या श्रद्धा जेव्हा श्रद्धा श्रद्धेचं रुपांतर अंधश्रद्धेत जेव्हा व्हायला लागतं तिथे खऱ्या अर्थानं मध्ययुगाची मध्ययुगाची चाहूल लागते असं म्हटलं जातं जशी प्राचीन काळाची काही व्याच्छेदक लक्षणं आहेत तशीच मध्ययुगाची व्याच्छेदक लक्षणं आहेत आणि या व्याच्छेदक लक्षणापैकी सगळ्यात महत्वाचं लक्षण मध्ययुगातलं म्हणजे पराकुटीची अंधश्रद्धा आहे ही अंधश्रद्धा एवढ्या पराकुटीला जाऊन पोचली आणि ही एक लक्षात घ्या आणखी की आपण भारतीय म्हटल्यानंतर आपल्या मनामध्ये एक न्यूनगंड निर्माण झालेला असतो भारतीयत्वाबद्दल भारतीय परंपरांबद्दल तो न्यूनगंड याच्यासाठी असतो की आम्ही जगात इतरत्र फारसा डोकोन पाहिलेलंच नसतं आपल्याला आश्चर्य वाटेल भारतीय माणसं जेवढी अंधश्रद्धा नव्हती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक अंधश्रद्धा माणूस युरोपातला होता फार जुना नाही अगदी तेराव्या शतकात चौदाव्या शतकापर्यंतचा अवस्था अशी आहे की चौदाव्या शतकात पापमुक्ततेचे पाच पोप विकतोय आणि सांगतो की ज्यांना ज्यांना पाप झाले त्यांना असं वाटतं त्यांनी यावं आणि पापमुक्ततेचे पाच घेऊन जावे आणि स्वर्गात त्यांची जागा रिझर्व्ह झाली या पापमुक्ततेच्या पासेसच्या या आवाहनाला हजारो लोक ज्या युरोपमध्ये आपण युरोपला प्र प्रगत मानतो त्या युरोपातले हजारो लोक रांग धरून उभे राहिलेले आहेत हे मार्टिन ल्युथरला जाणवलं आणि ख्रिश्चन धर्माचाच असून त्यांनी त्यांनी मग लोकांच्या मध्ये एक प्रकारची जाणीव निर्माण केली कारण हे सगळं मूर्खपण आहे हा अंधश्रद्धा आहे काय तेव्हा सांगायचं मती तर की मध्ययुगामध्ये अशा प्रकारची अंधश्रद्धा हा व्यच्छेदक लक्षण होतं बाबा वाक्यंप्रमाणे मी वृत्ती हे व्य दुसरं व्यच्छेदक लक्षण आहे सांगितलं ना गुरुजी गुरुनी सांगितलं ना बरोबर तसंच असलं पाहिजे या सगळ्या त्यानंतर ग्रंथ प्रामाण्य की मध्ये सांगितलं तो शेवटचा शब्द आहे तो देवानी दिलेला शब्द आहे देवाचा शब्द म्हणजे तो शेवटचा शब्द मानला पाहिजे मग ते बायबल असो कुराण असो या याबद्दलच्या या सगळ्या धर्मग्रंथांबद्दलच्या श्रद्धा या पराकुटीच्या श्रद्धा या मध्ययुगात निर्माण झालेल्या होतं आणि तिसर महत्वाचं आणखी एक वैशिष्ट्य असं मध्यकांत मध्ययुगातून आपण आधुनिक युगात येतो तेव्हा मध्ययुगाची ही सगळी व्ययच्छेदक लक्षणं आपल्याला लक्षात घेतली पाहिजेत आणि दुसरं महत्वाची गोष्ट की ज्या युरोपाचा आम्ही आता उल्लेख केला की हे युरोपीय देश आज प्रगत जरी झालेले असले तरी ते आपल्यापेक्षाही पराकोटीचे अंधश्रद्धा होते एक चार पाचशे वर्षापूर्वीच पण ते का प्रगत झाले ते याचं कारण हे आहे की त्या मध्ययुगातून ते मध्ययुगाच्या सावटातून ही पाश्चिमात्य मंडळी चटकन बाहेर पडली जे दुर्दैवानं भारतीयांना आपल्याला अजूनही जमलेलं नाहीये अजूनही आपण आपण अंधश्रद्धाच आहोत आणि म्हणून मग हा बुद्धिप्रामाण्यवादाचा विचार आपल्याला करावा लागतो त्यातून मग अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ उभी राहते हे सगळं यामुळे घडतंय प्रत्यक्षात सर आता आपण म्हणालात की धर्माच्या नावाखाली धर्माच्या आतून त्या ठिकाणी सर्वच ठिकाणी काही अंधश्रद्धा या जोपासल्या गेल्या नाहीत तर त्याच्यामध्ये बुद्धिप्रामाण्याची काही तत्व पण होती उदाहरणार्थ कौटिल्याचं अर्थशास्त्र जर पाहिलं तर राजाने राज्यकारभार कसा करावा हे श्लोकाच्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट केलेलं आहे पण नेमका जो अंधश्रद्धेचा भाग आहे तोच लोकांच्या मनावर बिंबवला गेला तर हे काम म्हणजे राजकर्त्यांनी केलं की लोकांनी स्वतःहून स्वीकारलं याच्याबद्दलची थोडी काही पार्श्वभूमी आम्हाला द्या तुम्ही ज्या कौटिल्याचा उल्लेख केला हा कौटिल्य मुळात प्राचीन काळातलंच तेव्हा कौटिल्याच्या लिखाणामध्ये किंवा मनुस्मृतीमध्ये निर्णाळ स्मृती ग्रंथांच्यामध्ये किंवा पातंजली पातंजलीच्या योगसूत्रा पतंजलीच्या योगसूत्रामध्ये पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये या सगळे जे प्राचीन ग्रंथ आहेत या प्राचीन ग्रंथांमध्ये अशा प्रकारची अंधश्रद्धा ही मिळत नाहीच पण एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल प्राचीन भारतीयांची जी लेखन परंपरा आहे ती लेखन परंपरा एका मोठ्या विचित्र अशा परिस्थितीची आहे विचित्र अशा अवस्थेत आपल्याला ती आढळते की एका बाजूला त्यांना ऐतिहासिक सत्य किंवा वैज्ञानिक सत्य प्रतिपादित करायचं आहे परंतु हे वैज्ञानिक सत्य प्रतिपादित करण्याची जी धाटणी आहे ती धाटणी पौराणिक परंपरांची आहे आणि म्हणून वैज्ञानिक सत्य प्रतिपादित करतानाही ते वैज्ञानिक सत्य या कल्पना विलासात आणि असा पौराणिक दंतकथांच्या मध्ये असं काहीतरी गुरफटून ते जातं की आमच्या लक्षात त्या फक्त पौराणिक अंधश्रद्धाच राहतात पौराणिक श्रद्धाच राहतात ज्या ज्या शेवटी पर्यायानं अंधश्रद्धेचं रूप घेतात आणि सत्य जे आहे वैज्ञानिक सत्य जे आहे ते पूर्णपणे दुर्लक्षित होतं उदाहरणच द्यायचं झालं तर आर्यभट्टापासून ते भास्कराचार्यापर्यंत आणि वराह मिहरापासून त्याच्या ब्रहत ह्या आपल्याला ग्रहकुलाची स्थिती माहिती आहे ग्रहण कसं घडतं याचं अगदी वैज्ञानिक विश्लेषण या प्राचीन ग्रंथांमधून झालेलं असतं पण ते वैज्ञानिक विश्लेषण आमच्या डोक्यातनं जातं आणि आमच्या नजर आमच्या लक्षात येतो तो राहू आणि केतू आणि त्यांनी ते, ते गिळलं आणि मग देद दे दे ग्रहा गिराण सुटे दे, दे दान गिराण सुटे गिराण ही प्रवृत्ती आमच्याकडे निर्माण होते अर्थात या प्रवृत्ती मुद्दाम कोणी निर्माण केली असे मला तरी वाटत नाही की राजांनी किंवा कुणी आणखी धर्म मार्तंडांनी ही मुद्दाम परिस्थिती निर्माण केली असं घडत नाहीये घडतं कसं एक साधं उदाहरण मी आपल्याला देऊ शकतो देतो की ज्यामुळं ग्रंथ ज्ञान जे आहे ते बासनात गुंडाळून ठेवलं गेलं आजही वर्गामध्ये जर आपण शिकवताना फार गांभीर्यानं एखादा शिक्षक शिकवायला लागला काय तर तो विद्यार्थी म्हणतो सर मला माहिती आहे तुम्ही शहाणे तुमचे बाप शहाने राहू द्या म्हणले मला मला फक्त एवढं सांगा की मला परीक्षा कसं पास होता येईल मला एक चार प्रश्न सांगा म्हणे फक्त काय त्या चार प्रश्नांची उत्तर सांगा मी माझं बिन बघून घेतो ज्ञान बिन मला काय संबंध नाही त्याचा मला फक्त सर्टिफिकेट पाहिजे डिग्री सर्टिफिकेट आता ही जी वृत्ती आहे या वृत्तीमुळे काय घडतंय प्रत्यक्षात हजारो हजारो ग्रंथ आमच्या ग्रंथालयात हे न वाचता तसेच पडलेले आहेत आणि आम्ही फक्त चार प्रश्न सांगतो त्या चार प्रश्नापैकी दोन प्रश्न विचारले जातील त्यात तो तोपास तो तो होतो हीच प्रवृत्ती सामाजिक मानसिकता जगभर हीच सामाजिक मानसिकता आहे जेव्हा धर्माचं तत्वज्ञान सांगलं जाय सांगितलं जायला लागलं तेव्हा तत्वज्ञान मित्रज्ञान मला फक्त सांग स्वर्ग कसा मिळेल मग आमच्या धर्म मातलांडांनी कुणी सांगितलं की गंगेत आंघोळ केली तर मिळेल कुणी ख्रिश्चन पोपनी सांगितलं की पापमुक्ततेचे पास विकत घेतले तर मिळेल कुणी सांगितलं सत्यनारायणाची पूजा केली तर मिळेल हा सगळा धर्मातला सगळ्याच धर्माच्या क्षेत्रातला निर्माण झालेला हा 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 घोटाळा सगळा हा कशामुळे निर्माण होतोय एक प्रकारची सामाजिक मानसिकताच आहे आणि मग या सामाजिक मानसिकतेने शेवटी रूप असं घेतलं की मग धर्मविर्म काय आम्हाला तत्वज्ञान तर तुमच्या जवळ द्या आणि म्हणून हा एक सगळ्यात जगभर असं घडलंय की धर्म तत्वज्ञानाचा मक्ता ज्ञानाचा मक्ता एका विशिष्ट वर्गाकडे आला हे मक्तेदारीचं काही असं डिक्लेरेशन झालं होतं काही मक्ता डिक्लेअर केला किंवा के आता मक्ता द्यायचा आहे आणि मग तो फक्त धर्म मार्तंडांनी म्हणजे पोप बिशप आर्चबिशप किंवा मुल्ला मौलवी किंवा ब्राह्मण अमके यांनीच तो घेतला टेंडर निघालं आणि ते टेंडर यांच्या नावाने अॅक्सेप्ट झालं असं काही घडलंय का असं काही घडलेलं नाही काय मुळात हा हा आणि जिज्ञास ज्या ज्याच्यामध्ये जिज्ञासा आहे तो जिज्ञासू माणूस जिज्ञासेनं आपलं ज्ञान ज्ञान संवर्धन करत राहिला आणि ते ज्ञान त्याच्याच पुरत राहिलं सामान्य माणूस त्याच्या वाटेलाच गेला नाही जसं आज घडतंय की सामान्य परीक्षार्थी विद्यार्थी ज्ञानाच्या वाटेला जातच नाही आहे त्याला तो म्हणजे ते काय नाही अहगे असं म्हणलं छोटस आपला इतका अभ्यास केला की बस झालं ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्तीच आमच्या सगळ्या अंधश्रद्धांना कारणीभूत ठरलेली आहे सर आता आपण म्हणालात की धर्माने काही असं विशिष्ट लक्ष डोळ्यापुढे ठेवून बुद्धी प्रामाण्यवाद निर्माण होऊच जायचा नाही असं काही त्या ठिकाणी नव्हतं पण आता जसजसा मानव उत्क्रांत होत गेला त्याचा विकास होत गेला तो टोळ्यांमध्ये राहू लागला त्याच्यानंतर ज्या काही क्रांत्या घडल्या त्यातून काही तत्व पुढे आली उदाहरणार्थ भारताच्या संदर्भात विचार केला तर महात्मा गांधींची तत्व मार्क्सवाद लेनिननी सांगितलेली तत्व आता या तत्वामधून बुद्धीप्रामाण्यवादाची जोपासना कशी होत गेली आणि त्याचा परिणाम हा त्या त्या परिस्थितीवर कसा होत गेला याच्याबद्दल जरा थोडंसं सामान सांग आता आपण या मुद्द्याकडे येण्याच्या म्हणजे महात्मा गांधींपर्यंत येण्याच्या अगोदर मुळात जगात जग मध्ययुगातून बाहेर कसं पडलं आणि बुद्धिप्रामाण्यवादी कसं झालं आपल्याकडे तरी भारतामध्ये बुद्धिप्रामाण्यवाद आज स्वातंत्र्योत्तर भारतातील आपण बुद्धिप्रामाण्यवादाचा विचार करतो तर भारतामध्ये बुद्धिप्रामाण्यवाद हा अठरा एकोणीसाव्या अठराव्या एकोणीसाव्या शतकानंतर प्रामुख्यानं जाणवायला लागला किंबहुना जगातच बुद्धिप्रामाण्यवादी विचार जो आला तो साधारणतः इसवी सणाच्या चौदाशे पंधराव्या शतकात चौदाशे त्रेपन्न मध्ये कॉन्स्टँटिनोपलचा पाडा होतो आणि जगातली सगळ्यात मोठी परिवर्तन करणारी अशी जर घटना आहे तर ती घटना म्हणजे ही कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव आहे कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव झाल्यामुळं पौर्वात्य आणि पाश्चिमात्य देशातले संबंध व्यापारी संबंध विस्कळीत होतात कारण याचा जो मार्ग असतो खुशकीचा मार्ग बंद होतो आणि व्यापार बंद झाल्यामुळे त्याच दरम्यान एक घडतं की कॉन्स्टँटिनोपल हे जे शहर होतं हे प्राचीन रोमन परंपरेचं एक वैशिष्ट्यपूर्ण केंद्र होतं ही प्राचीन रोमन परंपरा म्हणजे सगळी विद्वत्ता ही रोमन सम्राटाच्या पायी लीन झालेली होती आणि ही सगळी विद्वत्ता विचार कर या विद्वत्तेचं विचार विश्व हे प्रामुख्यानं देव धर्म आणि दैवत किंवा नियती याच्याच पुरतं देव गुट पळत त्याच्या बाहेर ते जातच नव्हतं आणि धर्म हा पूर्णपणे अशा प्रकारे या दैव देव आणि दा, नियतीच्या अंगी लागलेला होता परिणामी संपूर्ण मध्ययुगीन समाजाच्या मानसिकतेत मानसिकताच देवाच्याच भूती केंद्रित झालेली होती ही परिस्थिती बदलली कारण कॉन्स्टँटिनोपोलचं रोमन साम्राज्य नष्ट झाल्याबरोबर रोमन सम्राटांच्या पदरी असलेली सगळ्या जगातली विद्वत्ता ही विखुरली गेली चांगले आर्टिस्ट जे आहेत ते इटालीमध्ये गेले म्हणून लिओनार्डोडा विन्सिनी मोनालिसा जे अप्रतिम पेंटिंग केलं तो इटालीमध्ये का होता तो तर हे सगळे हे सगळे पूर्वी कॉन्स्टँटिनोपलमध्ये होते तर कॉन्स्टंटिनोपॉलमध्ये राजकीय विचारवंत फ्रान्समध्ये गेले इटालियन आर्टिस्ट इकडे याच्यात आले इटालीमध्ये आले सांगायचं मते हे सगळे युरोपीय सगळे विखुरले आणि यातून मग एक लोकांच्या विचार विश्वाचा केंद्रबिंदू के के देव न राहता माणसाचं कर्तृत्व राहिला की आपण माणूस एक कमी नाही आहे देव आणि मुळात देवाच्या अस्तित्वावर बद्दल शंका व्यक्त केली गेली की ज्या शब्द ज्या देवाने राजाला निर्माण केला असं म्हणतात तो देवच अस्तित्वात आहे की नाही याची शंका आहे तेव्हा राजा कसा निर्माण होईल देवाने राजा बिजा काही निर्माण केलेलं नाही हॉप्स लॉक आणि रुसो या राजकीय तत्ववेत्यांनी सामाजिक कराराचा सिद्धांत मांडला की राजानं देव देवबीव राजाने निर्माण केले नाही आपण निर्माण केलं आपण राजाला सांगितलं की आम्हाला आमचं संरक्षण कर आम्ही तुला कर देतो आणि जर राजा आमचं संरक्षण करत नसेल तर जसा आम्ही कामावर लावलेला जसं कॉन्ट्रॅक्टर बदलतो तसा राजाला बदलवायचा अधिकार आहे आणि इथे खऱ्या अर्थानं क्रांतीचा उद्घोषित सुरू होतो इथे सगळ्या क्रांत्या होतात तिथे सगळे नवे विचार येतात आणि इथे खऱ्या अर्थानं जेव्हा माणूस स्वतःच्या कर्तृत्वाचा विचार करायला लागतो कर् माणसाचं कर्तृत्व जेव्हा अधोरेखित केलं जातं तेव्हा त्या कर्तृत्वाबरोबरच माणसाची बुद्धी त्याचा विवेक आणि मग हा प्रश्न आला अगदी तिथे एक प्रसिद्ध वाक्य मला आता लेखक वाटवतो लॉर्ड ऍक्टर किंवा कोणतरी आहे की केवळ देवानं म्हटलं म्हणून कोणताही कोणतीही गोष्ट मी स्वीकारणार नाही जोपर्यंत मला माझ्या बुद्धीला पटेल विवेकाला कळेल तोपर्यंत मी कुठलाही विचार मान्य करणार नाही हा विचार पाश्चात्य जगामध्ये स सोळा सोळाव्या सतराव्या शतकात मांडला जातो तिथे खऱ्या अर्थानं बुद्धिप्रामाण्यवाद सुरू होतो आणि मग हा बुद्धिप्रामाण्यवाद प्रबोधन पाश्चात्यांचं राज्य जेव्हा भारतात प्रस्थापित होतं इंग्रजांच्या वसाहती अस्तित्व अस्तित्वात येतात वखारी स्थापन होतात वखारींचं रूपांतर वसाहतीमध्ये होतं वसाहतींचं रूपांतर त्यानंतर साम्राज्यवादी राज्यामध्ये होतं याबरोबर काही गोष्टी वाईट जरी झाल्या आम्ही पारतंत्र्यात गेलो ही जरी खरी गोष्ट असली तरी त्याबरोबर एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की पाश्चात्य जगाची दारं आमच्यासाठी खुली झाली आणि पाश्चात्यांमधले जे घडत असलेले जे बदल आहेत ते बदल आमच्यापर्यंत येऊन पोहोचले आम्हालाही माणसाच्या कर्तृत्वावरचा आता विश्वास आमचाही जागावला गेला आणि माणसाच्या कर्तृत्वावरचा विश्वास जागावला जाऊनच आमच्याकडेही अशा प्रकारची स्वतंत्र ज्याला बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टी म्हणू ही बुद्धिवाद प्रामाण्यवादी दृष्टी आली आणि या बुद्धिपाद प्रामाण्यवादी दृष्टीचाच परिपाक म्हणून महात्मा गांधींचा विचार आहे का कारण मार्क्सनी नवीन मांडलेलं जे तत्वज्ञान आहे मार्क्सचा गांधींचा गांधी विचार आहे हे सगळं किंवा सर्वोदय विचार आहे विनोबाजींनी प्रतिपादित केलेला हा सगळं त्या राष्ट्रीय त्या बुद्धिप्रामाण्यवादाचाच परिपाक आहे असं मला वाटतं सर आपण आता उल्लेख केला की विवेकनिष्ठता आणि मनाच्या योग्य के अयोग्य या कसोटीवर घासून एखाद्या घटनेचं त्या ठिकाणी विवरण करणं त्याचं इव्हॅल्युएशन करणं आणि मग ती स्वीकारणं आता ही प्रवृत्ती माणसामध्ये निर्माण करण्याकरता कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत आणि त्या गोष्टींची पूर्तता पूर्वी म्हणजे ऐतिहासिक काळामध्ये जे कोणी राज्यकर्ते होते त्यांनी केली का याच्याबद्दल जरा थोडस आम्हाला सांगा नाही प्रामुख्यानं अशा प्रकारची पूर्तता किंवा अशी प्राचीन काळातल्या प्राचीन काळात होत होती काही प्रमाणात हे पूर्तता शिक्षणाच्या माध्यमातूनच केले जाऊ शकते उदाहरणार्थ प्राचीन काळातलं आपली आमची जी शिक्षण व्यवस्था होती भारतातली काय किंवा अगदी ग्रीको रोमन कल्चर्स मधली काय ही ही पूर्णपणे बुद्धिप्रामाण्यवादी होती विचार 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 प्रक्रियेला गतिमान करणारी अशी होती आणि आज ज्या पद्धती केवळ परीक्षार्थी आहे हा परीक्षार्थीपणा हा त्या प्रक्रियेमध्ये नव्हता आणि म्हणून प्राचीन काळामध्ये हे सगळं घडत गेलं मध्ययुगामध्ये परिस्थिती पूर्णपणे बदलली मध्ययुगीन माणूस हा प्रामुख्यानं धर्माच्या आहारी बरासा आहारी गेला हे पाश्चात्य देशामध्ये देशाच्या बाबतीत अधिक खरं आहे कारण पाश्चात्य देशातले दे धर्म विशेषतः ख्रिश्चन धर्म जो आहे हाच हाच एक प्रकारचा ऑर्गनाईज्ड अशा अशी अशी व्यवस्था असलेला धर्म होता की जिथे पोप बिशप बिशप कॅन्टबरी अशी एक सगळी यंत्रणा होती आणि या यंत्रणेचं एक फार मोठं नियंत्रण एकूण धर्मव्यवस्थेवर होतं तशा प्रकारची व्यवस्था ही भारतीय धर्माच्या बाबतीत कधीच अस्तित्वात नव्हती हे आपल्याला लक्षातच घेतलं पाहिजे आणि मग त्यातून एक एक प्रकारचा धर्माचं शिक्षणा म्हणजे शिक्षणावरचं आक्रमण व्हायला लागलं पाश्चात्य देशात इतिहास लेखनाला प्रारंभ पाश्चात्य देशात पहिल्यांदा कोणी केला असेल तर चर्च हिस्ट्रीने केला hmm. चर्चनेच केला आणि मग चर्च म्हणजे धर्मप्रणित असा जेव्हा इतिहास लिहिला जायला लागला तेव्हा धर्मप्रणित इतिहासाला चॅलेंज करण्याचा प्रश्नच नाही कारण पोपने सांगितलेला आहे आणि पोप, पोप कोण तो ईश्वराचा दूत त्या मधला रिप्रेझेंटेटिव्ह आहे ही जी यातनं एक प्रकारचं जे काही लिहिलं गेलं ते खरंच आहे हे मानणं हे यातून ही प्रवृत्ती निर्माण झाली आणि मग चर्च हिस्ट्रीनी ज्याच पद्धतीने मांडणी केली एवढंच नाही तर बायबल आग्रह नाही असं मानलं जातं की बायबल तर असं म्हणतं की एक या पृथ्वीचा निर्मितीच अमक्या अमक्या विशिष्ट दिवशी देवाने केली ही श्रद्धा ही धर्म धर्म म्हणजे धर्माच्या प्रभावातून प्रामुख्यानं शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये प्रामुख्यानं ती आली आणि ती प्रस्थापित झाली अर्थात याच्यासाठी आता तुम्ही जो म्हणाला दुसरा भाग तो महत्वाचा आहे की यातून बाहेर पडण्यासाठी माणसांनी काय केलं पाहिजे नेमकं तर पहिली गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे की कि किंवा कुठलाही एखादा एखादा प्रकाशित ग्रंथ आला आणि त्या प्रकाशित ग्रंथामध्ये असं असं विधान आहे मग ते विधान प्रकाशित ग्रंथातलं विधान संपूर्णपणे जसं तसं मी स्वीकारायचं का ते जसंच्या तसं स्वीकारणं ही पूर्णपणे अंधश्रद्धा आहे मग अगदी आधुनिक काळातला एखादा इतिहास लेखनामध्ये एखादी लिहिलेलं पुस्तक असेल ही ही पूर्णपणे अंधश्रद्धा आहे मी एक उदाहरण म्हणून माझ्या माझ्या टीचिंग आयुष्यातला एक प्रसंग सांगतो की मुलं आपल्या वर्गामध्ये शंभर वर्ग विद्यार्थ्यांचा एक वर्ग बसलेला होता आणि अर्ध जुनी गोष्ट आहे एकोणीशे ऐंशीच्या दशकातल्या ऐंशीच्या आधीच्या दशकातली गोष्ट असेल वर्गामध्ये पूर्णपणे बसलेली आणि वर्गातली मुलं किती काळजीपूर्वक लिहू आणि क्लास नोट्स घ्यायची पद्धत त्यावेळेस होती आणि मी लेक्चर देत होतो आणि मुद्दाम डेलिबरेटली मी एक पाहिलं की ही मुलं आपण सांगतात ते बरोबर सगळं लिहून घेत आहेत फक्त पण डोक्याने विचार करतायत का अगदी सर्वसामान्यपणे गोष्ट असलेली अशी गोष्ट मी ती चूक केली एकोणीशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस असा शब्द न वापरता सव्वीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताला स्वातंत्र्य मिळालं असं विधान मी टाकलं डेलिबरेटली जस्ट टू टेस्ट इट आणि त्यानंतर मी थांबलो पुन्हा ते वाक्य रिपीट केलं आणि नंतर मी गपचूप थांबलो म्हणजे थांबा मी थांबतो आणि सगळ्या वर्गामध्ये जाऊन पोरांच्या नोट्स मी पाहिल्या जवळपास नव्वद टक्के मुलांनी ते वाक्य जसंच्या तसं लिहून ठेवलेलं शंभरच्या वर्गामध्ये एकही मुलगा उभा राहून शिक्षकाला चॅलेंज हा करत नाहीये की अवसर आहे आम्हाला माहिती आहे आम्ही पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य दिन साजरा करतो तुम्ही सवि जानेवारी सांगताय ही ही अंधश्रद्धाच आहे शिक्षकावरची आहे की आपल्याला सांगणारा शिक्षक एवढा मोठा एम ए झालेला आहे शिक्षक प्रोफेसर आहे चुकतो कसं तुक चुकल तुक ही जी प्रवृत्ती आहे की आमका माणूस कसा चुकेल आणि तो चुकणारच नाही हे ग्रहित धरणं हे ग्रहितक ना अंधश्रद्धेला खत पाणी घालणार ठरत म्हणून वर्ग मुलामध्ये मुलांनी वर्गामध्ये शिकवताना अर्थात याचा अर्थ मी मुलांना विद्यार्थ्यांच्या शिक्षकाच्या विरुद्ध चेतवतो असा त्याचा अर्थ होत नाही परंतु वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी वर्गात शिकताना जर सतर्क राहिलं बुद्धी आपली जागरूक ठेवली विवेक कायम शाबूत ठेवला तर काय जे बोललं जात आहे त्याचा अर्थ आपल्याला निश्चितपणे कळतो आणि यातूनच खऱ्या अर्थानं बुद्धिप्रामाण्यवाद विकसित होतो <coughs> तुमच्या या उदाहरणावरून आणि आपण आता जे सांगितलं त्याच्यावरून एक मला जाणवतं की बुद्धिप्रामाण्यवाद ही एक सततची चालणारी प्रक्रिया आहे आणि ती या ठिकाणी थांबली आणि आता आपला समाज बुद्धिप्रामाण्यवादी झाला असं कधीच घडत असं कधीच घडत नाही तर या बुद्धिप्रामाण्यवादी समाजाची एक दोन लक्षणं आम्हाला सांगा आणि त्याचबरोबर बुद्धिप्रामाण्यवाद आपल्यामध्ये जोपासण्याकरता व्यक्तिगत पातळीवर काय करावं याबद्दल जर आमच्या विद्यार्थ्यांना सांगा बुद्धिप्रामाण्य वादाचा आज फार मोठ्या प्रमाणात चर्चा आहे भारतामध्ये तरी ती चर्चा असल्याचं कारण आपल्या धार्मिक अंधश्रद्धा ज्या आहेत त्या अगदी पराकुटीला जाऊन पोचलेल्या आहेत पाश्चात्य जग या धार्मिक अंधश्रद्धातून केव्हाच बाहेर पडलं म्हणून पाश्चात्य जगातले लोक अगदी चंद्रावर जाऊन पोचू शकले हा जो बॅकलॉग आहे पाश्चात्य जगातल्या प्रगतीचा आणि आमच्या भारतीयांच्या अप्रगततेचा हा जवळपास चार पाचशे वर्षाचा आहे आणि तो आजही कायम आहे पाचशे वर्षापूर्वी पाश्चात्य जगातला माणूस अंधश्रद्धेत मध्ययुगातून बाहेर पडलाय आणि आधुनिक युगात आलाय आजही मी आपण स्वतःलाच आत्मपरीक्षण करा आणि विचारा की खरोखर आपण मध्ययुगातून आधुनिक युगात आलोत का याचं उत्तर कदाचित नकारात्मक येईल कारण आपली मा, आपली मानसिकता अजूनही मध्ययुगात मध्ययुगातच रेंगाळते आणि ही, मध्धियुगात। ही मानसिकता मध्ययुगात रेंगाळते याचा अर्थ मध्ययुगातली मानसिक मध्ययुगातली मानसिकता म्हणजे अंधश्रद्धा मानसिकता आहे आम्ही आमच्या डोक्याचा फारसा वापरच करत नाही डोक्याचा वापर करत नाही म्हणजे फारसा बुद्धीचा वापर करत नाही वर्गामध्ये विद्यार्थी बसणारा विद्यार्थी एक तर शिक्षकांनी जे सांगितलंय ते शंभर टक्के खरंच असेल असं मानून तो नोट्स काढतो किंवा उत्तरं जर लिहायची असतील तर तयार अशा प्रकारची जी गाईड्स उपलब्ध आहेत त्या तयार गाईड्समधली उत्तर तो जसं जे तसं लिहितो साधे उदाहरण सांगतो इतिहासाच्या इतिहासाच्या संदर्भात बोलायचं झालं तर इतिहासामध्ये आपण अनेक शब्द वापरतो प्रश्नपत्रिकेमध्ये की विवेचन करा विश्लेषण करा परामर्श घ्या किंवा चरित्र रेखाटन करा किंवा चरित्राचं मूल्यमापन करा हे शब्द आपण वापरतो परीक्षा देणारा विद्यार्थी या विद्यार्थ्यांनी देखील स्वतःला आत्मपरीक्षण करावं स्वतःला विचारून बघावं की या शब्दांचे मी नेमके अर्थ कधी समजून घेतलेत का किंवा विद्यार्थी शिक्षकाला विद्यार्थी विचारलेत की चरित्र लेखन आणि चरित्राचं मूल्यमापन यात काय फरक आहे हा फरक आम्ही अगदी एम ये एला येणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत हा फरक या विद्यार्थ्यांनी समजूनच घेतलेला नसतो त्याच्या मनात असतं था की काय नाही एक्झामिनर काही वापरतात कधी परीक्षण कधी चरित्र मूल्यमापन म्हणतात कधी काय काय असं आपण आपण जे आपलं गाईडमध्ये जे लिहिलेलं आहे ते जसंच्या तसं तो उत्तर टाकतो सुदैवानं शिक्षकाला देखील एका अर्थानं सुदैवानं मी म्हणतो की विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये म्हणून शिक्षक हे त्याच्याबद्दलचा फार आपुलकी बाळगणार असतो म्हणून तोही ज्याने काही लिहिलेला असेल त्याला दोन चार मार्क टाकतो आणि जुमेराची खैरात म्हणून तो पास होत जातो आणि त्याला याची गांभीर्य आणायची जाणीवच होत नाही की प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा आहे तेव्हा विद्यार्थ्याला जर खऱ्या खऱ्या अर्थानं बुद्धीप्रमाण्यवादी विवेकनिष्ठ व्हायचं असेल तर जे बोललं जात आहे जे सांगितलं जात आहे त्याचे नेमके अर्थ काय आहे हा अर्थ समजून घ्यायचा असेल तर ही जिज्ञासा त्यांनी कायम ठेवली तर ही जिज्ञासा कायम ठेवली तर त्याला निश्चित या सगळ्या शब्दांचा अर्थ कळू शकतो तर तोच प्रकार आजच्या अनेक अनेक रूढी परंपरांच्या बाबतीत आहेत धार्मिक श्रद्धांच्या बाबतीत आहे आणि हा धार्मिक श्रद्धा धार्मिक श्रद्धा अंधश्रद्धा या केवळ हिंदू धर्माच्या धर्मियांच्याच मध्ये आहेत असं नाही या बाबतीत मात्र आमच्याकडे समानता आहे सगळा कुठलाही धर्म या बाबतीत कोणी फारसा पुढे मागे नाहीये सगळे समान आहेत सगळ्या धर्मांमध्ये अंधश्रद्धा आहेत तर या अंधश्रद्धा कमी करण्याचा प्रयत्न प्रामुख्यानं अंधश्रद्धा निर्बुलनाचा प्रयत्न बुद्धिप्रामाण्यवादी गट मोठ्या प्रमाणात करतोय आणि या, या 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 चळवळीला सहकार्य करणं विद्यार्थ्यानं आणि स्वतः बुद्धिप्रामाण्यवादी होणं हा महत्वाचा भाग आहे त्यातूनच खऱ्या अर्थानं आधु, आधुनिक काळातल्या अंधश्रद्धा दूर होतील आणि बुद्धिप्रामाण्यवादी वृत्ती निर्माण होईल ही बुद्धिप्रामाण्यवादी वृत्ती जागवणं हे जसं शिक्षकाची गरज आहे शिक्षकाची जशी उत्तरदायित्व आहे तसंच ते विद्यार्थ्यांचंही तितकंच उत्तरदायित्व आहे कारण बुद्धी बुद्धिप्रामाण्यवाद अशी काही एक कॉमोडिटी नाही आहे की जी दिली जाऊ शकते किंवा ते काही इंजेक्शन नाही की जे इनॉकुलेट करू शकेल इंजेक, इंजेक्ट करू शक केलं जाईल आणि त्यामुळे माणूस पूर्णपणे बुद्धिप्रमाण्यवादी बनेल आता आपण सांगितलं की बुद्धिप्रामाण्यवादी बनणं हे प्रत्येकाचंच कर्तव्य आहे आणि ते केवळ एका वर्षामध्ये किंवा एखादी परीक्षा पास होऊन येईल असं नाही तर रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ज्ञानाच्या कसोटीवर घासून मग स्वीकारण्याची गरज आहे आता हे आपण राष्ट्रीय पातळीवर म्हणतो पण बुद्धिप्रामाण्य वादाचा आपण जसा मग उल्लेख केला आंतरराष्ट्रीय पातळीवर फार मोठा प्रभाव पडलेला आहे म्हणजे आज देखील आपण पाहतो की काही राष्ट्र ही केवळ धर्माच्या बळावर आज आपल्या लोकांच्या प्रतिनिधित्व त्यांचं सर्वमत ही टिकवून आहेत आणि धर्माच्या बळावरच त्यांचं कार्य चालतं आणि काही वेळेला ही राष्ट्र विकसनशील आणि विकसित राष्ट्रांना देखील काही अडचणी या निर्माण करतात तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचा हा जो बुद्धीप्रामाण्यवादाचा जो बॅकलॉग आहे तो भरून काढण्याकरता आता विकसित देशांची नेमकी काय जबाबदारी आहे विकसित देश म्हणून एक विकसित देशांनी पण याच्यासाठी एकच करावं लागेल की तुमच्या धर्माच्या प्रभावातून कारण काय घडलं एक मोठी गोष्ट महत्वाची बाब जे जेव्हा असं म्हटलं जातं आज आधुनिक पुरोगामी विचारवंत जेव्हा असं म्हणतात की धर्म आणि राजकारण याची युती होऊ नये तेव्हा भारतीय मानसिकता बाळग बाळगणारा जो माणूस भारतीय मानसिकता बाळगणारा जो माणूस आहे हिंदू माणूस तो तो थोडा विचलित होतो थो कारण भारतीय परंपरेमध्ये धर्म आणि राजसत्ता यांची जी युती आहे ती 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 त्या पद्धतीची नाही ज्या पद्धतीची पाश्चात्य जगात आहे पाश्चात्य जगामध्ये या युतीमुळं राजाचा सामान्य जनाचा बंड करण्याचा अधिकारच हिरवून घेतले घेतला गेला नव्हता तेव्हा ते घडू नये म्हणून सामान्यपणे असा असा विचार मांडला जातो की धर्म आणि राजकारण या अलग अलग गोष्टी आहेत आणि म्हणून धर्म आणि राजकारण अलग अलग गोष्टी आहेत या, या संकल्पनेतूनच मग आपल्याकडे सेक्युलरिझम आला की राजकारण हे हे राज धर्मविरहितच असावं ही भूमिका आली तेव्हा राजकारणातला धर्म जो आहे त्या पद्धतीचा पाश्चात्य जगातल्या ज्या ती अनिष्ठ युती की आपल्याकडे ही टाळ टाळता जर आली तर ती जास्त खऱ्या अर्थानं आपल्याला संयुक्तिक ठरेल आणि बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टी विकसित काय व्हायला ती मदत करणारी ठरेल अर्थात असं म्हणताना महात्मा गांधींपासून ते अगदी विनोबा भाव्यांपर्यंत आणि साने गुरुजींपर्यंत सगळ्यांनी हा आग्रह धरलेला आहे की आमचं शिक्षण आमचं राजकारण हे नैतिक मूल्यांवर आधारितच असावं तेव्हा धर्म असा शब्द वापरताना मला त्यातली नैतिक मूल्य ही निश्चितच अभिप्रेत आहेत इथे नैतिक मूल्यांचा आग्रह तर धरलाच पाहिजे नैतिक राजकारण आमचं नैतिकतेवर आधारितच राहिलं पाहिजे परंतु बाकीची जी धर्म 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 क्षेत्रातली जी कर्मकांड आहेत आणि बाकीची जी परंपरागतता आहे ही टाळून त्याला आधुनिक आधुनिक अशी डूब देऊन आपल्याला निश्चितच वाटचाल करता येऊ शकतो तेव्हा विद्यार्थी मित्रांनो आता सरांनी सांगितल्याप्रमाणे बुद्धिप्रामाण्यवाद ही एक चळवळ आहे ही निरंतर अशी प्रक्रिया आहे आणि बुद्धिप्रामाण्यवादी होण्याचा प्रयत्न हा प्रत्येकाने केला पाहिजे आणि तसं बनलं पाहिजे आपल्या हिंदू धर्मामध्ये जी काही तत्व सांगितलेली आहेत त्याचा जो पाया आहे तो नैतिकता हाच आहे आणि त्यामुळे काही गोष्टी जरी आपल्याला त्यातल्या अंधश्रद्धाव्य अशा वाटत असल्या तरी त्याचा जो बेस पाहिला तर त्याच्यामध्ये अंधश्रद्धेचं शिकवण नाही तर नैतिकतेची शिकवण आहे अगदी ज्ञानेश्वरीमध्ये देखील आपल्याला निसर्गाचं रक्षण करण्याची शिकवण दिलेली आहे आज देव सरांनी हा सर्व भाग आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने उलगडून सांगितलेला आहे आपल्याला ही संकल्पना आता स्पष्ट झालेली असेल आणि याच्या पुढे जाऊन मी आपल्याला अशी विनंती करेल की आपण देखील बुद्धिप्रामाण्यवादी बनण्याचं दैनंदिन जीवनामध्ये निश्चय निश्य करा आणि त्यानुसार आपलं वर्तन करा याचा परिणाम असा होईल की तुमच्या मनातल्या अंधश्रद्धा दूर होतीलच पण तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या तुमच्या घरातील व्यक्तींच्या कुटुंबाच्या या अंधश्रद्धा दूर होऊन एकविसाव्या शतकाचा जो भारत आहे तो भारत हा खऱ्या अर्थानं अंधश्रद्धा येऊन नसलेला एक बुद्धिप्रामाण्यवादी देश असा निर्माण होईल आज देव सर आपल्याकडे आले त्याबद्दल मी त्यांचे विद्यापीठाप्रेक आभार मानतो धन्यवाद